अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून जो बायडन यांनी माघार घेतली आहे. जो बायडन यांच्या उशिराच्या माघारीमुळे अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षासमोर आता पेच प्रसंग उभा राहिलाय. अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी इतक्या उशिरा माघार घेतली आहे. नव्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस असू शकतात आणि तशी चर्चा सध्या सुरू आहे. कमला हॅरिस यांना जवळपास 4,000 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. पाठिंबा मिळवण्यासाठी कमला हॅरिस यांच्यासह इतर इच्छुकांकडे काही आठवडे शिल्लक आहेत. 19 ते 22 ऑगस्ट या दरम्यान शिकागो इथे डेमोक्रॅटिक पक्षाचं अधिवेशन आहे. परिस्थिती लक्षात घेत डेमोक्रॅटिक पक्ष लवकरच कमला हॅरिस यांनाच राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. आपल्याशी थेट अमेरिकेमधून आपले प्रतिनिधी अनिल टाकळकर जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण नेमकी काय तिथली परिस्थिती आहे जाणून घेऊया. अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीतून जो बायडन यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतली असल्यामुळे या निवडणुकीला नाट्यपूर्ण करारती मिळालेली आहे. त्यातच बायडन यांनी कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्यामुळे त्यांच्या निवडीचा मार्ग सोपा झालाय असं आपल्याला वृत्त वाटू शकतं. पण तशी परिस्थिती नाही, हे दिसतं तितकं सोपं नाही. कारण की येत्या 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान या पक्षाचं जे राष्ट्रीय अधिवेशन शिकागोमध्ये होणार आहे त्यात याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो. त्याच्या आधी देखील हा निर्णय होऊ शकतो, पण त्यासाठी एकमताने कोणता उमेदवार पुढे येतो बघावं लागेल. कमला हॅरिस यांच्याखेरीज इतरही अनेक इच्छुक या स्पर्धेमध्ये उतरण्यास उत्सुक आहेत. त्याच्यामध्ये मिशिगन, कॅलिफोर्निया आदींचे गव्हर्नर आणि इतरांची पण नावे चर्चेमध्ये आहेत. इतरही कोणीतरी एखादा उमेदवार पुढे याच्यामध्ये येऊ शकतो. हॅरिस या कृष्णवर्णीय आणि भारतीय वंशाचे आहेत, त्यामुळे त्या निवडून आल्या तर अर्थातच भारतीयांना आनंद होईल. पण त्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागेल हे मात्र निश्चित. जमेची बाजू म्हणजे कृष्णवर्णी यांची मोठी मतपेढी त्यांच्या बाजूला उभी आहे आणि त्यांनी प्रचाराला आधीच सुरुवात केलेली आहे. बायडन यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला असून इतरही नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आता या निवडणुकीनंतर सर्वात मोठं आव्हान म्हणजे निवडणुकीला फार तर फार 100 आणि थोडे काही दिवस उरलेले आहेत. या अल्पावधीमध्ये या पक्षाला आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करावी लागेल. रिपब्लिकन पक्षाचे नेते या निवडीबाबत काय बघतात हे बघावं लागेल. त्यांनी यापूर्वीच कमला हॅरिस यांच्या विरोधामध्ये काय काय प्रचार करता येईल याची तयारी करून ठेवलेली आहे. या निवडणुकीमध्ये बायडन पाय उतर होतील अशी शक्यता रिपब्लिकन पक्षानं पण वाटत होती, पण त्यांनी या निर्णयानंतर अतिशय कडवट टीका बायडन यांच्यावर केलेली आहे. विशेषतः ट्रम्प यांनी बायडन यांनी आधीच पाय उतरवायला हवं होतं, खरं तर त्यांनी बेसमेंटमध्ये राहायला हवं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात त्यांचं दुसरं असं म्हणणं आहे, ट्रम्प यांचं नाही तर इतर काही नेत्यांचं, की बायडन यांनी आता ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. अमेरिकेमध्ये घटनेनुसार 20 जानेवारीपर्यंत अध्यक्षपद कायम राहू शकतं, त्यामुळे जरी नवीन जो कोणी अध्यक्ष येईल तो 20 जानेवारीनंतर या पदाची सूत्र घेईल, तोपर्यंत बायडन हेच अध्यक्ष राहणार आहेत. त्या अवधीत देखील बायडन यांनी अध्यक्षपदी राहता कामा नये असा एकंदर रिपब्लिकन पक्षातील काही नेत्यांचा सूर आहे. आता या निवडणुकीमध्ये बरेच अतिरेकी असे काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. बायडन यांच्याविषयी अर्थातच पक्षामध्ये आदराची भावना आहे, त्यांना अशा रीतीने पाय उतारवावं लागतं याबद्दल अनेकांनी खंत आणि खेद व्यक्त केलेला आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही. कोविडमुळे ते अतिशय व्याधीग्रस्त होते आणि त्यातच त्यांचं आयसोलेशन त्यांना करावं लागलं, पण राजकीय आयसोलेशन झाल्यासारखी स्थिती होती. त्यातच बराक ओबामा, नॅन्सी पेलोसी यासारख्या नेत्यांना देखील त्यांना पाय उतरवण्याचा सल्ला दिला होता. आणि इतकंच नव्हे तर डेमोक्रेटिक पक्षाचे 36 सिनेटर्स यांनी देखील त्यांनी आता या स्पर्धेतून माघार घ्यावी अशी मागणी केलेली होती. या सर्व परिस्थितीच्या दबावामुळे बायडन यांनी माघार घेतलेली आहे. अर्थात पक्ष आणि देशाचं हित लक्षात घेऊन त्यांनी ही माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर लोकांच्या मनातला वाढलेला आहे. आणखी तपशील घेऊया. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवाजी, काय नेमकं घडू शकतं? यापूर्वी जो बायडन यांनी सुद्धा कमला हॅरिस यांच्या नावासंदर्भात काही विधानं केलेली होती आणि अचानक अशा पद्धतीनं त्यांनी माघार सुद्धा घेतली आहे. ज्या पद्धतीने जो बायडन यांचे काही व्हिडिओ समोर येत होते त्यामध्ये त्यांना अनेक वेळा
व्यक्तींची नावं जी आहेत ती वेगळ्या प्रकारे घेतली जात होती. दुसरा मुद्दा असा होता की त्यांना आत्ताच कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि बराक ओबामा पासून त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांनी माघार घ्यावी अशी मागणी केली जात होती. जर पाहिलं तर एक सर्वे असाही आला होता की लोकांची इच्छा अशी आहे की जो बायडन यांच्या पक्षाचा डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार निवडून यावा, कारण ज्या पद्धतीने मागच्या वेळेस सध्याचे त्यांच्या रेसमध्ये असलेले ज्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष पद सोडताना जो हिंसाचार झाला त्याबद्दल अजूनही राग आहे. मात्र सध्याचे राष्ट्रपती असलेली त्यांची तब्येत आणि त्यांचे असलेले आजार हे सगळे पाहता ते रेस मधून बाहेर जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यांचं वय 81 वर्ष आहे. अशा आणि अमेरिकेमध्ये आता डेमोक्रेटिक पक्षाकडून नावाची घोषणा नेमकी कोणाची होती आणि ती किती लवकर होते हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद शिवाजी दिलेल्या तपशिलांसाठी. आपण बघतो जो बायडन यांनी माघार घेतलेली आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून आणि फार उशिरा त्यांनी ही माघार घेतलेली आहे आणि सध्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव आघाडीवर आहे या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी. त्याच्यामुळे आता 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान जे डेमोक्रेटिक पक्षाचं अधिवेशन होईल त्या दरम्यान किंवा त्यापूर्वी ही घोषणा होते का हे पाहावं लागेल.